ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालयात NCC विद्यार्थ्यांना काही दिवसांपूर्वी मारहाण झाली होती याचा व्हिडिओ काल समोर आल्यानंतर सदरच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयात घुसून घोषणाबाजी केली, तसंच प्राचार्यांना निलंबित करण्याची मागणी केली. या घटनेनंतर पोलीस महाविद्यालयात दाखल झाले. प्राचार्यांच्या दालनाबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी देत ठिय्या आंदोलन केलं. महाविद्यालयात झालेल्या या मानुष मारहाण प्रकरणी नवीन खुलासा, मारहाण करणारा तरुण हा महाविद्यालयाचा नसून या प्रकरणी प्राचार्यांना निलंबनाची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. काल संध्याकाळी सर्व न्यूज चॅनलमध्ये ज्या पद्धतीने एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि माणूस विद्यार्थ्यांना म्हणजे तालिबानमध्ये ज्या पद्धतीने आपण बघत होतो आजपर्यंत की कुणाला मारहाण करणं किंवा कोणाचे मुंडके छाटणं अशाच प्रकारचा काही एकदम विकृतपणाने विद्यार्थ्यांना मारहाण करत होतं, हे दृश्य आमच्या ठाण्यातलं आहे याचे अतिशय खेद झाला आणि या घटनेची मी अतिशय तीव्र पद्धतीने मी निषेध करतो, निंदा करतो. आम्ही आज सकाळी कॉलेजच्या प्रशासनाला विचारायला आलो की ही घटना घडली, तुम्ही काय ॲक्शन घेतली. कॉलेजने आत्तापर्यंत याच्या मुख्याध्यापक उपमुख्याध्यापिका आहेत, त्यांनी सांगितलं की आम्ही आत्तापर्यंत साधी पोलिसांकडे तक्रारसुद्धा केली नाही. म्हणजे कॉलेजचं काय म्हणणं आहे? आणि आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार दोन वर्षापासून सिनियर विद्यार्थी चालवत आहेत ज्यांचा या कॉलेजशी काही संबंध नाही.